गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे तब्बल बेचाळीस वर्षांचा हा लढा असून सरकारकडून केवळ आश्वासनं दिली जात आहेत गिरणी कामगारांच्या अनेक पिढ्या यामध्ये गेल्या मात्र गिरणी कामगारांना अद्यापही घरं मिळालेली नाहीत गिरणी कामगारांच्या या मागणीकडे लक्ष वेधण्याकरिता गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू करण्यात आहे शासनानं गिरणी स्थापन झाल्यापासून सर्व गिरणी कामगारांना मुंबई महापालिका क्षेत्रात पाचशे चौरस फुटांचं घर देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं तसा अध्यादेश काढून अधिवेशनात त्याला मंजुरी देण्यात यावी त्याचबरोबर शासनानं आणि म्हाडानं स्वतःच्या नियमावलीप्रमाणे पात्र ठरवलेल्या गिरणी कामगारांच्या वारसांना मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कुठं आणि कधीपर्यंत घरं देणार याची स्पष्टता द्यावी आदी मागण्याही या आंदोलनाच्या निमित्तानं करण्यात आल्या आहेत या आंदोलनामध्ये रमाकांत बने संभाजी नलगे निवृत्ती पाटील प्रकाश लगारे भारती पाटील अक्काताई पाटील यांचा सहभाग आहे